नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण शेतकऱ्याने परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज शासन भरणार आहे तर त्याविषयी जी आर आलेला आहे तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग दिनांक 11 मार्च 2020 या जी आरची प्रस्तावना अशी आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी रुपये 65 कोटी इतक्या रकमेच्या तरतुदीमधून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयास 6.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन निर्णय MLA 16/20 / 26/7 5 मार्च 2020 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 3 मध्ये शासन निर्णय या मतळ्याखालील पहिल्या परिच्छेदानंतर खालील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे. सदर तरतूद करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ सहाय्यक निबंधक सहकार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च वेळेत होईल हे सरकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पाहावे. तसेच याबाबत अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी. तर ह्या जी आरची प्रत आपल्याला शासनाच्या संकेतस्थळावर अधिकृतरित्या प्राप्त करता येईल आपल्याला. तर हा जी आर तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या. तर धन्यवाद शेतकरी बंधू आणि भगिनींनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी लोकांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.